घरगुती कामं सोपी करण्यासाठी 20 अद्भुत किचन हॅक्स। एक, गरम तव्यावर डोसा चांगला उतरण्यासाठी तव्यावर डोसा घालण्याआधी त्यावर कांद्याचा तुकडा चोळावा, यामुळे डोसा चांगला निघतो। दोन, फळं लवकर पिकवण्यासाठी कच्च्या फळांना पिकवण्यासाठी त्यांना एकत्र एका पेपर बॅगमध्ये ठेवा, फळांमुळे सुटणारे इथिलीन गॅस पिकवण्याची प्रक्रिया जलद करतो। तीन, धने पावडर ताजे ठेवण्यासाठी धने पावडर ताजे ठेवण्यासाठी त्यात थोडे मीठ मिसळा आणि हवा बंद डब्यात ठेवा। चार, लोणचं करताना तेलाची बचत लोणचं करताना तेलाचा वापर कमी करण्यासाठी लोणच्यात पाणी घाला, त्यामुळे लोणचं जास्त दिवस टिकेल आणि चवही वाढेल। पाच, गुळ सोलण्यासाठी सोपी पद्धत, गुळाचे तुकडे करताना ते आधी थोडा गरम करा, यामुळे तो सोप्या पद्धतीने कापता येतो। सहा, कांद्याची टिकवणूक, कांदे ताजे ठेवण्यासाठी त्यांना स्टॉकिंगमध्ये टांगून ठेवा, त्यामुळे ते अधिक काळ ताजे राहतील। सात, तिखटपणा कमी करण्यासाठी भाजी तिखट जास्त झाल्यास त्यात थोडं दूध किंवा दही घाला, यामुळे तिखटपणा कमी होईल। आठ, मुळ्याचा कडवटपणा कमी करण्यासाठी मुळ्याचे तुकडे पाण्यात मीठ घालून काही वेळ ठेवा, नंतर स्वच्छ धुवा, त्यामुळे मुळ्याचा कडवटपणा कमी होतो। नऊ, भेंडी चिकट होणार नाही यासाठी भेंडी कापण्यापूर्वी ती पूर्णपणे कोरडी असावी, तसंच भेंडीला तळताना त्यात थोडं लिंबाचा रस घाला, यामुळे ती चिकट होणार नाही। दहा, कापलेली सफरचंद ताजी ठेवण्यासाठी कापलेली सफरचंद काळी पडू नयेत म्हणून ती लिंबाच्या रसात भिजवा। अकरा, भात जास्त शिजला तर भात जास्त शिजल्यास तो फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर त्यात थोडं तेल किंवा तूप घालून परता, त्यामुळे भाताचा चिकटपणा कमी होईल। बारा, शिळी चपाती ताजी करण्यासाठी शिळ्या चपात्या ताज्या करण्यासाठी त्यांना ओल्या कपड्यात गुंडाळून मायक्रोवेव्हमध्ये गरम करा। तेरा, पनीर मऊ ठेवण्यासाठी पनीर कडक होऊ नये म्हणून त्याला ताजे दुधात काही वेळ भिजवून ठेवा। चौदा, उपमा किंवा खिचडी खुशखुशीत करण्यासाठी उपमा किंवा खिचडी बनवताना त्यात थोडेसे तूप घाला, त्यामुळे त्याची चव वाढते। पंधरा, गाजराची टिकवणूक, गाजर ताजे ठेवण्यासाठी त्यांना प्लास्टिक पिशवीत ठेवा आणि पिशवीच्या शेवटी एक कापड ठेवा, त्यामुळे गाजर अधिक काळ ताजे राहील। सोळा, आवळा टिकवण्यासाठी आवळा सुकवून त्याला पावडर बनवून ठेवा, आवळा पावडर अधिक काळ टिकते। सतरा, दुधाची पिशवी उघडताना ती उघडल्यावर लगेच एक धक्का लावा, त्यामुळे पिशवीची तोंड बंद राहते आणि दूध सांडत नाही। अठरा, बटाट्याची टिकवणूक, बटाटे ताजे ठेवण्यासाठी त्यांना कांद्यापासून दूर ठेवा, एकत्र ठेवल्यास बटाटे लवकर खराब होतात। एकोणीस, तांदूळ चांगले धुण्यासाठी तांदूळ धुण्यापूर्वी त्यांना तासभर पाण्यात भिजवून ठेवा, यामुळे तांदूळ अधिक स्वच्छ होतात। वीस, तुळशीची पाने वाळवण्यासाठी तुळशीची पाने सुकवण्यासाठी ती छत्रीखाली लटकवा, यामुळे पानं लवकर सुकतात आणि त्यांचा रंगही बदलत नाही। हे सर्व टिप्स तुमच्या स्वयंपाकघरातील काम अधिक सोयीस्कर, जलद आणि आनंददायी करतील। मित्रांनो, आजच्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा। धन्यवाद फ्रेंड्स।